नगरच्या शेवगावमध्ये दोन गटात तुफान दगडफेक, परिसरात तणावपूर्ण शांतता, 250 ते 300 जणांवर गुन्हा दाखल। आगामी निवडणुकीसाठी राज्यामध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा प्लॅन, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये एकही दंगल झाली नसल्याचाही दावा। ठाकरे गटाचं शिष्टमंडळ विधानसभा सचिवांच्या भेटीला, 16 आमदारांच्या पात्रतेसंदर्भात पत्र देणार, तर राहुल नार्वेकर आज मुंबईत परतण्याची शक्यता। हिम्मत असेल तर मुंबईसह 14 पालिकांच्या निवडणुका एकत्र घ्या, संजय राऊतांचं शिंदे फडणवीस सरकारला आव्हान। एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं, शिंदेसोबत जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान। IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना ईडीचं दुसरं समन्स, 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।